राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली। अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते, मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपले अभिभाषण काही मिनिटातच आटोपतं घेतलं। राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान सत्ताधाऱ्यांनीच घोषणाबाजी केल्याने राज्यपालांनी अभिभाषण आटोपतं घेतलं। अवघ्या 22 सेकंदात राज्यपालांनी आपले भाषण आटोपतं घेत पटलावर ठेवले। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अभिभाषणासाठी सभागृहात येताच सत्ताधारी नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणाबाजी केली। यानंतर राज्यपाल यांनी अवघ्या 22 सेकंदात भाषण पटलावर ठेवत थांबवलं। त्यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं नाव घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून अधिकच घोषणाबाजी करण्यात आली। महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले, मात्र त्यानंतर पुन्हा भाजप आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केली। त्यानंतर राज्यपाल अभिभाषण सोडून निघून गेले।